रामकृष्ण हरी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गणेश पुराण कथासार यामधील अध्याय सतरा अठरा व एकोणावीस बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच पुढील व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन त्वरित मिळेल तसेच तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका तर मग चला आता आपण सुरुवात करूया अध्याय सतरावा विष्णूंना महादेवाचे मार्गदर्शन भृगुषी पुढे कथा सांगू लागली देवादि देव श्री श्री विष्णू जागे होईपर्यंत या दोन राक्षसांनी अत्यंत गोंधळ केला होता त्यांनी सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले होते जो तो या दोघांना चकवून जीव मुठीत धरून मिळेल त्या वाटेने पळत होता त्या दोघांनी पृथ्वी लोकावरच्या अनेक निष्पापी लोकांचा बळी घेतला त्यांच्या भीतीमुळे सर्व देव देवता पाताळात लपून बसले होते इंद्राने इंद्रलोक सोडून दिला चंद्र व कुबेरसुद्धा पळाले त्यानंतर केशवास जाग आली त्या दोघांनी विष्णूस युद्धासाठी आव्हान के दिले विष्णूने ते आव्हान स्वीकारून घनघोर युद्ध केले यावेळी केशवास पाठिंबा देण्यासाठी तेहतीस कोटी देव धावून आले युद्ध करण्यापूर्वी नारायणाने आपल्या हातातील एक दिव्य शंख जोराने फुंकला होता तो शंख ध्वनी आकाशात व पाताळात सर्वत्र ऐकू आला त्या दिव्य शंखाचा प्रचंड ध्वनी ऐकून मधु व कैठब राक्षस एकमेकांना म्हणाले आम्ही सर्व त्रैलोक्यावर विजय मिळवला पण असा प्रचंड शंख शंखध्वनी कुठेही ऐकण्यास मिळाला नाही हा शंख वाजवणारा पुरुष सर्व असला पाहिजे त्याने एका अंशाने सारे विश्व धारण केले असावे अशा वीराबरोबर युद्ध केलेच पाहिजे या युद्धात जीव गेला तरी परवा नाही कारण मरण आले तर वीराच्या हातूनच येईल त्या दोन दैत्यांनी श्री विष्णूंना युद्धासाठी बोलावले ते म्हणाले हे लक्ष्मीपती हे अनंता हे पद्मनाभा नारायणा तुला स्वतःच्या सामर्थ्याविषयी कितीही विश्वास असला तरी तू आमच्याबरोबर युद्ध केले पाहिजे आम्ही तुला सहज हरवू हे बोलणे ऐकल्यानंतर लक्ष्मीचा प्रियतम म्हणाला जशी आपली इच्छा आपल्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे हे युद्धानंतरच कळेलच युद्धाला तयार व्हा मी तुम्हाला यमाकडे पाठवतो हो तोच तुम्हाला शासन करेल ते दोन राक्षस म्हणाले तू देव आहेस त्यामुळे तुला चार करकमले आहेत पण आम्ही साधे राक्षस असल्यामुळे तू युद्ध करताना कोणतेही शस्त्र घेऊ नकोस खूप दिवसात आम्ही मल्लयुद्ध केले नाही त्यामुळे तू आमच्याशी मल्लयुद्ध कर तुला एकाच वेळी द्विमल्लयुद्ध म्हणजे आमच्या दोघांबरोबर युद्ध केले पाहिजे राक्षसांचे आव्हान सुरेशाने स्वीकारले विष्णूने आपल्या हातातील सर्व दिव्य असरे खाली ठेवली दोघा दैत्यांबरोबर विष्णूंचे मल्लयुद्ध सुरू झाले हे मल्लयुद्ध पाहण्यासाठी आकाशात देवदेवतांची गर्दी झाली सर्व देवदेवता लक्ष्मीपतीचा जय जयकार करत होते दोघे दैत्य व विष्णू आपली पूर्ण शक्तीपणास लावत होते काही वेळा त्यांनी विष्णूंना खाली पाडले तर काही वेळा विष्णूने त्यांना गर्दी गर फिरवून जमिनीवर आपटले मल्ल युद्धात कोण विजय होणार हे कोणालाही कळेना युद्ध पुष्कळ वेळ सुरू होते पण त्यात विष्णू राक्षसांचा पराभव करू शकला नाही त्यामुळे विष्णू उदास झाले त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी गायनामध्ये निपुण असलेल्या गंधर्वाचे रूप घेतले व हाती विना घेऊन दरबारी कानडा मालकंस यमन कल्याण धूप इत्यादींसारख्या अनेक रागांचे गायन केले विष्णूंच्या या श्रुश्राव्य गायनाचा निसर्गावर सुद्धा परिणाम झाला झाडे डोलू लागली आरण्यातील हिंस्र श्वापदे गुंग होऊन गेली पर्वत गाणे ऐकू लागले अशा प्रकारे त्यांचे स्वर्गीय आनंद देणारे गाणे ऐकून देव गंधर्व आनंदित झाले पृथ्वीवर सुद्धा हे हे दिव्य गायन ऐकू आले कैलास ज्यांचे निवासस्थान आहे जे पार्वतीचे पती परमेश्वर आहेत त्या शंभू महादेवाला सुद्धा हे दिव्य गायन ऐकू आले विष्णूंचे गायन ऐकून उमापतीस आनंद झाला महादेवाने निकुंभ व पुष्पदंत हे आपले विश्वासुगण विष्णूंना आणण्यासाठी पाठवले त्यांच्याबरोबर लक्ष्मीपती आनंदाने गेले नारायणाने कैलासावर शंकराचे दिव्य दिव्यदर्शन घेतले भोलेनाथ व्याघ्र चर्मावर बसले होते शेजारी त्रिशूल होते तेथेच डमरूसुद्धा होता गळ्यात साप होता सर्वांगाला भस्म फासले होते विष्णूने महादेवास नमन केले शंकरांनी विष्णूंना आपल्या आसनावर बसवले विष्णू म्हणाले हे शिवशंभो नीलकंठा सदाशिवा आज तुमचे दर्शन दिव्य दर्शन झाल्यामुळे परमानंद झाला तुमचे दर्शन झाल्यामुळे मनुष्यास चार पुरुषार्थाची प्राप्ती होते सतत ओम नम शिवाय चा जप करणारे शिवभक्त तुझ्या आचरणी लीन होतात तुझी लीला अगाध आहे तू नृत्यकलेत निपुण आहेस तू जेव्हा तांडव नृत्य करतोस तेव्हा पृथ्वी माता हादरून जाते तुला कोटी कोटी प्रणाम भोलेनाथांनी विष्णूंना दोन तीन राग म्हणण्यास सांगितले शिवाची आज्ञा मानून विष्णूंनी शिवरंजनी धानी खमाज राग म्हणून दाखवले यामुळे त्यांचा सुपुत्र श्री गणेशास तसेच शिवाची प्रियतमा पार्वती शिवगण नंदीला वगैरे आनंद झाला भोलेनाथांनी आनंदित होऊन विष्णूंना मिठी मारली विष्णू म्हणाले हे त्रिनेत्रधारी शिवशंभो सर्व त्रैलोक्यात मधु व कैठब या दोन दैत्यांनी गोंधळ माजवला आहे त्यांना मी मल्लयुद्धात ठार मारण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही या दुष्टांचा बंदोबस्त कसा करावा हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा आहे मी या दैत्यांना ठार मारण्यासाठी काय करू हे तुम्हीच सांगा भोलेनाथ म्हणाले विष्णू तुम्ही युद्ध करण्यापूर्वी माझ्या सुपुत्राचे म्हणजेच श्री गणेशाचे स्मरण केले नाही त्यामुळे तुम्हाला अपयश आले श्री गणेशास अग्रपूजेचा मान आहे तो सुखकर्ता तसेच दुःखहरता आहे त्याची पूजा करून कोणत्याही कार्यास सुरुवात केली की त्यात नक्कीच यश मिळते त्यामुळे आता दुसरे युद्ध युद्ध करण्यापूर्वी श्री गणेशाचे पूजन करूनच युद्धास सुरुवात करा त्याचे कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील तुमच्या हातून नक्की त्या दुष्ट दैत्यांचा नाश होईल विष्णू म्हणाले तुम्ही मला सल्ला दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मी गजाननाच्या उपासनेबाबतीत अज्ञानी आहे तुम्ही तर श्री गणेशाचे पिताश्री आहात त्यामुळे तुम्हीच श्री, त्या श्री गजाननाची उपासना कशी करावी या बाबतीत मार्गदर्शन करा त्यावर भोलेनाथ म्हणाले श्री गणेशास प्रसन्न करण्यासाठी त्याची कृपा संपादित करून घेण्यासाठी सात कोटी दिव्य मंत्र आहेत त्या सात कोटी मंत्रांपैकी षडाक्षर एक किंवा एकाक्षर मंत्र सर्वश्रेष्ठ आहेत या दोनपैकी एक दिव्य मंत्र तुला सांगतो तू तु। त्या मंत्राद्वारा गणेशाची आराधना कर तुला यश लाभो महादेवाने षडाक्षर मंत्राचा उपदेश केला त्या मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी श्री विष्णूंनी तेथून प्रयाण केले पुढील अध्यायात मधु कैठब दैत्यांचा अंत कसा झाला ते पाहूया आता आपण सुरुवात करूया अध्याय अठरावा सिद्धिक्षेत्र महिमा व मधुकैठभांचा वध या विश्वाचा पालन करता श्री विष्णू आहे भोलेनाथांनी सांगितल्याप्रमाणे श्री विष्णू तपश्चर्येसाठी गेले श्री विष्णूंनी सिद्धी क्षेत्र तपश्चर्येसाठी निवडले तेथे त्यांनी कठोर तपश्चर्या केली त्या पावन क्षेत्रात नारायणाने षडाक्षर मंत्राचा शास्त्रशुद्ध जप केला बाणाआश्राने त्यांनी दिग्बंधन केले त्यानंतर भूमातेस शुद्ध केले त्यानंतर त्यांनी दिव्य मंत्राचे यथायोग्य अनुष्ठान केले विष्णूंनी शंभर वर्षे कठोर तपश्चर्या केली त्यानंतर लंबोदर श्रीगणेश त्यांना प्रसन्न झाला व म्हणाला हे लक्ष्मीपती वैकुंठनाथा माधवा तुझ्या तपश्चर्येमुळे मी संतुष्ट झालो तू सलग शंभर वर्षे तप केलीस त्यामुळे तू धन्य आहेस तुला हवा तो वर मागून घे तू जर पूर्वीच युद्धापूर्वी माझे स्मरण केले असतेस तर तुला दैत्यांचा नाश करण्यास काहीही अडचण आली नसती जो माझे कार्यारंभी पूजन करतो स्मरण करतो त्यालाच यश लाभते त्यावर श्री विष्णू म्हणाले तू शिवपार्वतीचा सुपुत्र आहेस त्यामुळे तुला त्रैलोक्यातील सर्व गोष्टींचे ज्ञान असते मला मधू व कैठप या दोन दैत्यांना ठार मारायचे आहे त्यासाठी मला तू शक्ती दे युक्ती दे तसेच आणखी कोणी राक्षस उत्पन्न झाल्यास त्यांना ठार मारता यावे म्हणून दिव्य अस्त्रे प्रदान कर गणेशाने त्यांची मनोकामना पूर्ण केली जिथे विष्णूंना वर मिळाला त्याच ठिकाणी विष्णूंनी एक मोठे मंदिर बांधले त्या मंदिरातल्या भिंतींवर श्री गणपती अ अथर्व शीर्ष व गणपती स्तोत्र कोरून घेतले त्या ठिकाणी गंडकी शिळेची सुंदर मूर्तीची स्थापन केली त्या ठिकाणी श्री नारायणास सिद्धी प्राप्त झाली म्हणून तेहतीस कोटी देवदेवतांनी त्या मूर्तीस सिद्धिविनायक असे नाव दिले आजही त्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी हजारो गणेश भक्त क्षेत्रा जातात। सिद्धी क्षेत्रास जातात सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन विष्णू मधु व कैठब या दोन दैत्यांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाले त्या तिघांमध्ये घनघोर युद्ध झाले तिघेही सर्व शक्तिमान असल्यामुळे कोणाचाही जय होईना बराच काळ युद्ध सुरू होते शेवटी श्री विष्णू मधु व कैठब यां या दैत्यांना म्हणाले तुम्ही दोघे शूरवीर आहात तुमच्या पराक्रमाचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आजपर्यंत मी तुमच्यासारखे योद्धे पाहिले नव्हते खरोखरच असे श्रेष्ठतम योद्धे विराळच असतात मी आज तुमच्यावर प्रसन्न आहे त्यामुळे तुम्ही मागाल तो वर देण्यास मी तयार आहे ही सुवर्ण संधी पुन्हा मिळणार नाही जगदीश्वराच्या या बोलण्यावर ते दोन दैत्य मोठ्याने हसू लागले ते विष्णूस म्हणाले अरे तुझ्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत तुलाच एखादा वर हवा असेल तर मागून घे आम्ही वर देण्यास तयार आहोत आम्हाला जे जे वर हवे होते ते आम्ही ब्रह्मांजींकडून मागून घेतले आहेत त्यामुळे आम्हाला कोणत्याही वराची अपेक्षा नाही विष्णूंनी क्षणभर विचार केला व म्हणाले मला पण तुमच्याकडून वर मागण्याची इच्छा नाही मी विश्वाचा पालन करता असल्यामुळे मला कशाचीही कमतरता नाही तरी पण आपला मान राखण्यासाठी मी एक वर मागतो तो आपण मला द्या तुम्ही दोघांनी माझ्या हस्ते यमलोके जावे असा माझा वर आहे विष्णूंच्या या चातुर्वपूर्वक उत्तरामुळे मधु व कैठब दैत्य विष्णूंना शरण गेले व म्हणाले आपली योग्यता श्रेष्ठतम आहे मनुष्याने कोणत्याही देवास केलेला नमस्कार आपणाला पोहोचतो आपण या विश्वात सर्वत्र भरून राहिलेला आहात आपण हे संपूर्ण विश्व एका अंशाने धारण केले आहे आपल्या नामस्मरणामुळे अनेक पापी लोकांचा उद्धार झाला आहे ज्यावेळी या पृथ्वीवर दुष्टांचे पाप वाढले त्यावेळी तुम्ही अनेक अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण केलेत ज्यावेळी समुद्रमंथनातून लक्ष्मी माता बाहेर आली तेव्हा तिने सर्व देवांना सोडून तुमचीच पती परमेश्वर म्हणून निवड केली जो विष्णू भक्त रोज विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो त्याला जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही तुम्ही भक्तांवर सदैव कृपेचा वर्षाव करीत असता त्यामुळे हे देवादिदेव नारायणा तूच आमचा वध कर त्यामुळे आम्हाला मोक्ष मिळेल त्यानंतर त्या दोघांनी नारायणास साष्टांग नमस्कार केला त्या दोन्ही दैत्यांच्या इच्छेनुसार आपल्याजवळील दिव्य सुदर्शन चक्राने विष्णूंनी दोघांचा वध केला मधुवै कैठप दे दैत्यांचा नाश केल्याने विष्णू मधुसूदन या नूतन नावाने ओळखले जाऊ लागले विष्णू नामावलीत मधुसूदन या नावाचा उल्लेख आढळतो नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे ओम नमो भगवते वासुदेवाय इथेच आपला अठरावा अध्याय समाप्त होतो आता आपण बघूया अध्याय एकोणिसावा अध्या मध्ये कथा भीमसम्राटाची ही बघणार आहोत महान तपस्वी व्यासांनी केलेली विनंती ब्रह्मदेवांनी मान्य केली त्यांनी गणेश महात्म्यासंबंधी आणखी एक रसाळ कथा सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले वत्स आता मी जी कथा तुला सांगणार आहे ती भीमराजाची आहे हा भीमराजा विदर्भ देशातील कौंडिन्य नगरात राहत होता त्याच्याकडे अफाट सत्ता संपत्ती ऐश्वर्य होते भीमराजा मोठा पराक्रमी व दानशूर होता तो प्रजादक्ष होता प्रजेचे सुद्धा आपल्या अन्नदात्यावर प्रेम होते त्याला कितीतरी शत्रू शरण आले होते त्यामुळे शत्रूंचे राज्य बळकावून त्याने राज्य विस्तार केला होता त्याच्याकडे प्रचंड सेना होती त्यामध्ये दहा कोटी हत्तीदल पायदल घोडदल होते तो रोज हजारो ब्राह्मणांना दान करत असे त्याच्या नगरीतील कोणीही उपाशी राहत नसे अशा भीमराजास एक सात्विक पतिव्रता प्रियतमा होती तिचे नाव होते चारुहासिनी चारुहासिनी देवाची पूजा करत असे तिचे आचार विचार उच्चारसुद्धा सात्विक होते ती सदैव आपल्या पती परमेश्वराच्या आज्ञेत असे तिला कशाचीही कमतरता नव्हती पण मुलबाळ नसल्याने ती दुःखी असे आपल्या अर्धांगिनीस झालेले दुःख राजा सहन होत नसे एके दिवशी राजा राणी एकांतात बसले होते भीमराजा म्हणाला हे प्रिय आपल्या विवाहास खूप वर्षे झाली पण अजूनसुद्धा संतती झाली नाही आपले नशीबच फुटके आहे आपल्याला जर मुलगा नाही तर हे सर्व राजवैभव राजसंपत्ती काहीही उपयोगाची नाही पण हे सर्व ऐश्वर भोगून भोगून किती भोगणार प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते त्यामुळे आपण राज्य त्याग करून देवाची तपश्चर्या करण्यासाठी घनदाट अरण्यात जाऊ ज्याला मुलगा नाही त्याला देवेंद्र मृत्यूनंतर स्वर्गात प्रवेश देत नाही सुपुत्र लाभल्यामुळे पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो ज्याच्या पोटी पुत्र नसेल त्याचे अन्न पितर स्वीकारत नाहीत त्यामुळे आपण ताबडतोब त्याग करून तपश्चर्यत जाऊ त्यातच आपले हित आहे त्यानंतर भीमराजाने दोन विश्वासू प्रधानांना बोलावले त्या दोन प्रधानांची नावे मनोरंजन व सुमंत अशी होती त्यांना भीमराजा म्हणाला प्रधानजी प्रत्येक मनुष्यास केलेल्या पापाचे फळ व्यक्त किंवा अव्यक्त रूपात मिळत असते आमच्यापैकी कोणीतरी किंवा दोघांनी पूर्वजन्मात महान पाप केले आहे त्यामुळे आम्हाला संतान सुख मिळाले नाही त्यामुळे आम्ही दुःखी होऊन ह्या राज्याचा त्याग करून वनात तपश्चरेसाठी जात आहोत तिथून आमचे पुन्हा येथे आगमन झाले नाही तर दोघांमध्ये अर्धे अर्धे राज्य वाटून घ्या व व्यवस्थित राज्यकारभार चालवा प्रजेची काळजी घ्या त्यांना माझी उणीव भासू देऊ नका हे सर्व सांगितल्यानंतर एका सुमुहूर्तावर राजाने सपत्निक स्वस्ति वाचन केले ब्राह्मणांना दक्षिणा दिली नंतर भीमराजाने सपत्नीक अरण्याकडे प्रस्थान केले ते दोघेही घनदाट ठरवण्यात आले त्यानंतर त्यांना एक सुंदर सरोवर दिसले त्या सरोवराच्या आजूबाजूस वृक्षवेली बहरलेल्या होत्या त्यांना ते तेथे निसर्गरम्य आश्रम दिसला त्या आश्रमातून वेदघोष ऐकू येत होता सर्वत्र प्रसन्न वातावरण होते हिंस्र पशुपक्षी आपले एकमेकांशी असलेले वैर विसरून सुखाने नांदत होते तो आश्रम महान तपस्वी विश्वामित्र ऋषींचा होता तेथे विश्वामित्र दर्भासनावर शांतपणे बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर अष्टसात्विक भाव होते त्यांचे अनेक शिष्यगण भोवताली बसून वेद पुराणांचे अध्ययन करीत होते ते दोघेही त्या आश्रमात गेले आश्रमात आल्यानंतर भीमराजा व चारू हासिनीने त्यांना वंदन केले आपल्या दिव्य ज्ञानाने राजाचे आगमन येथे कशासाठी झाले आहे हे त्यांनी ओळखले विश्वामित्र ऋषी म्हणाले मी तुझी कीर्ती ऐकली आहे तू मोठा दानशूर आहेस पण तुमच्या पोटी संतान नसल्याने तुम्ही दुःखी असता तुझे कल्याण होईल यश लक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर इत्यादींची तुला प्राप्ती होईल तुझ्या पोटी सद्गुणी सात्विक कीर्तिमानपुत्र जन्म घेईल हे राजन मला तुझा परिचय करून दे राजा म्हणाला ज्ञानयोगी ऋषीची माझे नाव भीम आहे माझे राज्य विदर्भ देशातील कुंडिनपूर येथे आहे मला पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून मी दानधर्म व्रत वैकल्ये तपश्चर्या इत्यादी सर्व काही केले पण पूर्वजन्मीच्या महान पापामुळे मी निपुत्रिक राहिलो मला हे दुःख सहन झाले नाही त्यामुळे सर्व ऐश्वर सत्ता संपत्ती राज्य यांचा त्याग करून वनात तपश्चरेसाठी सपटनिक आलो आहे आप आपण सर्व ज्ञानी आहात माझ्या हातून कोणते पाप झाले आहे याचा खुलासा करावा आपण दिलेल्या आशीर्वादामुळे मी आनंदित झालो आहे आपल्या आशीर्वादामुळे झालेल्या सुपुत्रास मी नक्कीच भविष्यकाळात आपल्या भेटीसाठी आणेन यावर थो ऋषी विश्वामित्र म्हणाले राजन तू संपत्तीच्या आहारी गेलास तुला पैशाचा फार गर्व होता त्यामुळे तू व्यभिचारात पैसा घालवलास प्रत्येक मनुष्याने कितीही पैसा मिळवला तरी तो सत्कारणी खर्च करावा व्यभिचार व व्यसनांमध्ये तो उडवू नये संपत्ती फार साठवून ठेवू नये कारण त्यावर नातेवाईकांचा डोळा असतो मुले बाळे कधी एकदा आपल्याला सर्व संपत्ती मिळेल याची वाट पाहत असतात स्त्री पैसा मानसन्मान या त्रिकुटामुळेच जगात सर्वत्र भांडणे होत असतात तू उद्यापासून विघ्नांचा नाश करणाऱ्या शिवपार्वतीसुताची म्हणजेच श्री गणेशाची पूजन करीत जा त्या श्री गणेशास सर्व गोष्टींचे ज्ञान आहे विश्वातल्या प्रत्येक कानात तो सामावलेला आहे तुझ्या व माझ्यामध्ये जी पोकळी आहे त्यातसुद्धा तो आहे तुझे कुलदैवत मंगलमूर्ती श्री गणेश असतानासुद्धा संपत्तीच्या अहंकारामुळे तू त्याचे पूजन केले नाहीस तेहतीस कोटी देवदेवतांमध्ये श्री गणेशास अग्रपूजेचा मान मिळाला आहे तू त्याचे स्मरण न केल्यामुळे सर्व देवदेवता तुझ्यावर असंतुष्ट आहेत त्यामुळेच तू निपुत्रिक आहेस गजाननाच्या कृपेमुळे तुला नक्कीच संतान प्राप्ती होईल तो आपल्या भक्तांची कामना पूर्ण करतो आता मी तुला तुझ्या पूर्वजांचे चरित्र सांगतो ते नीट ऐक तुझ्या सातव्या पूर्वजाचे नाव होते भीम तोसुद्धा पराक्रमी शूरवीर राजा होता त्याच्या अर्धांगिनीचे नाव होते कमला या दाम्पत्यास अनेक वर्षानंतर संतन प्राप्ती झाली तो मुलगा जन्मताच मुका व बहिरा होता त्याच्या पाठीला कुबड होते सर्वांगाला क्षते पडली होती सर्वांगाला दुर्गंधी येत होती यामुळे महाराणीस रडू कोसळले ती दुःखाच्या आवेशात म्हणाली मला असा दुर्गंधी मुलगा देवाने का दिला मी देवाकडे सद्गुणी सुंदर सात्विक मुलासाठी प्रार्थना केली होती अशा मुलापेक्षा पुत्र झाला नसता तर चांगले झाले असते देवा मला आता पृथ्वीवर जास्त दिवस राहण्यास देऊ नको नातेवाईकांना ही बातमी कळायच्या आतच मला मरण येऊ हो दे आपल्या राणीचे रडणे ऐकून तिचा पती राजमहालात आला व म्हणाला अग तुला आनंद व्हायला पाहिजे आपणा व्यंगवान का होईना पण संतान प्राप्त झाले जगात अनेक दाम्पत्यास संतान प्राप्ती होत नाही ते फार दुःखी असतात त्यांची संपत्ती हडप करण्यासाठी नातेवाईक गोडगोड बोलत असतात त्या निपुत्रिक दाम्पत्यापेक्षा आपण किती भाग्यवान आहोत चल आपण दोघेही देवाचे आभार मानूया हे सर्व आपल्या पूर्वकर्माचे पाप आहे प्रत्येक मनुष्यास त्याने केलेले पाप व पुण्य दोघंनीही भोगावेच लागतात त्यातून तो सुटू शकत नाही या मुलाच्या नशिबात काय लिहिले आहे याची काहीच कल्पना नाही आपण देशोदेशींची औषधे आणून याला बरे करू आपण दोघांनी याच्या कल्याणासाठी प्रयत्न करूया देव आपल्या पाठीशी आहे तो करुणासागर आहे तो नक्कीच याला भविष्य काळात सुंदर व सुदृढ बनवेल अशी आपण आशा करूया येथेच आपला अध्याय एकोणीसावा समाप्त होतो आता आपण पुढील व्हिडिओमध्ये अध्याय वीस एकवीस व बावीस बघणार आहोत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या